राज्यभरात विधानसभेची तयारी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉपनेन बातम्या बघूया. दर्यापूर विधानसभा लढणार मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला अभिजित अडसुळांचा दावा. उद्या दर्यापूरमध्ये श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीत शिंदे गटाचा मेळावा. शरद पवारांच्या बैठकीचा सिलसिला पुढील आठवड्यात देखील सुरू राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवार पुण्यात आता पवारांची उद्या भेट घेतील तर मुंबईत 10 तारखेला मुंबई कोकण विभागामधील इच्छुक उमेदवारांची मुलाखती आहे. सलील देशमुख पवारांच्या भेटीला पक्ष जो आदेश देईल ते कामी करेल सलील देशमुख यांची भूमिका. तर सलील देशमुख काटोलमधून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्यावी नितेश कराळी मास्तरांची पवारांकडे मागणी. वर्धा आणि आर्वी मतदारसंघात माझ्या विजयाची शक्यता आहे. वर्ध्यातून काँग्रेसचा 3 वेळा पराभव झालाय कराळ्यांचं वक्तव्य. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचं निलंबन भाजपकडून रद्द. 2019 बंडखोरी करत निवडणूक लढवल्यानं भाजपकडून झालेली कारवाई मागे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढण्याची शक्यता. कसबा विधानसभेत हेमंत रासनेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी रासने इच्छुक आहेत तर करण्यासाठी कसब्यातील समस्यांचं अंत आमदार होणार हेमंत असं बॅनरवर उल्लेख आहे. सांगली जिल्ह्यात भाजपला आणखी एक धक्का बसलाय. मोहन वानखडेंचा नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश. मिरजेत सुरेश खाडेंच्या विरोधात मोहन वानखडे लढण्याची शक्यता आहे.